कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभ परिसरात सभा घेण्यास मज्जाव, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय। नवीन वर्षात मेट्रो 12 सह मेट्रो 5 च्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होणार। कल्याण ते तळोजा मेट्रो 12 मार्गिकेसह ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 च्या दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही सुरुवात, एमएमआरडीएची तयारी। नवीन वर्षात 30,000 शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती होणार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। त्याचसोबत एकही शाळा बंद होणार नाही, शिक्षण मंत्र्यांनी केलं स्पष्ट। मुंबईत कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांपैकी फक्त 15% नागरिकांनी घेतला बूस्टर डोस। दर दिवशी 100 पेक्षा कमी नागरिक बूस्टर डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावरती येत असल्याची मनपाची माहिती। परदेशातील कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचं साईबाबा संस्थान सतर्क, दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा असं आवाहन। कोल्हापूरमध्ये आजपासून अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचे मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याचं आवाहन। उद्भवणारं कोविडचं संकट पाहता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मास्क सक्तीचा विचार, यासंदर्भात निर्णयाची आज शक्यता। पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांना मास्क वापरण्याचं आवाहन, मंदिर प्रशासनाकडनं तातडीनं गणेश भक्तांसाठी 5,000 मास्क खरेदी केले जाणार, मास्क नसलेल्या भाविकांना मोफत मास्कचं वाटप होणार। मुंबईतील मुंबादेवी मंदिरातल्या कर्मचाऱ्यांनी मास्क वापरण्याच्या सूचना, सोबतच दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनाही मास्क वापरण्याचं आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोविड परिस्थितीचा आढावा, अलर्ट रहा, कोरोना संपलेला नाही, आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा, राज्यांनी आरोग्य व्यवस्थेचा ऑडिट करून रुग्णालय सुसज्ज ठेवण्याचे मोदींचे आदेश। देशातील कोविड परिस्थितीवर सर्व राज्यांची आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेत 3 वाजता बैठकीचं आयोजन। भारत चीन विमानसेवा थांबवण्याचा अद्याप तरी निर्णय नाही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडनं माहिती। राज्यामध्ये कोविड टास्क फोर्स स्थापन केलं जाणार, राज्य सरकारच्या बैठकीतला निर्णय। परदेशात येणाऱ्या नागरिकांचं विमानतळावरती थर्मल टेस्टिंग होणार, काळजीपोटी खबरदारी घेतली जाते, घाबरण्याचं कारण नाही, गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि मास्कचा वापर करा, आरोग्य मंत्र्यांचं आवाहन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक दिवसीय नागपूर दौऱ्यावर, मुंबईतून नागपूरसाठी रवाना, विदर्भातल्या मनसे पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक। सेरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाकडनं नकार, लशीच्या दुष्परिणामांमुळे मुलीचा मृत्यू झाल्याची एका वडिलांची याचिका, 100 कोटींचा दावा। मनसुख हिरेन हत्या आणि अँटेलिया स्फोटक प्रकरणातील आरोपी रियाजुद्दीन काझीच्या जामीन अर्जावरती आज निकाल, पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरनं काझी सध्या अटकेत। शौचालयाच्या प्रवेशद्वारावरती धुतली जात आहेत ज्यूस सेंटरची फळं, नागपूर विधिमंडळ परिसरातील ज्यूस सेंटरचा धक्कादायक प्रकार। भारत जोडो यात्रा रोखण्यासाठी सरकारकडनं कोविड वाढत असल्याचे बहाणे, राहुल गांधींची टीका। दिशा सालियन मृत्यूच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना, गृहमंत्र्यांची घोषणा। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या एसआयटी चौकशीच्या घोषणेनंतर आदित्य ठाकरेंचा सरकारवरती निशाणा। दिशा सालियनच्या पालकांनी कुणाच्याही खासगी आयुष्यावरती बोलू नये असं म्हटलेलं, तरीही ज्या पद्धतीनं विधानसभेत हे प्रकरण उकरून काढलं जाते ते योग्य नाही, संजय राऊतांची टीका। दिशाची आत्महत्या नाही तर हत्या हे पहिल्या दिवसापासून आपण सांगतोय, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हेराफेरी झाल्याचा नारायण राणेंचा आरोप। पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी करा, दिशा मृत्यू प्रकरणाच्या चौकशीच्या घोषणेनंतर अजित पवारांची मागणी। राहुल शेवाळेंनी महिलेला धमकावलं आणि विनयभंग केला, मनीषा कायंदेंचा आरोप, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडनं एसआयटी चौकशीचे निर्देश। कर्नाटकची 1 इंचही जागा महाराष्ट्राला न देण्याचा ठराव कर्नाटकच्या विधिमंडळात सर्वसंमतीनं मंजूर। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कर्नाटक सरकारला जशास तसं उत्तर का देत नाहीत, अमित शहांसोबत चर्चा करूनही असा प्रकार का घडतो, अजित पवारांचा सवाल। नागपूर एनआयटी घोटाळा समोर आणणारे भाजपचे आमदार, शिंदेंना अडकवण्यात भाजपचाच हात, संजय राऊतांचा दावा। विधानसभा अध्यक्षांसाठी निर्लज्ज असा शब्द वापरल्यानं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं निलंबन, हिवाळी अधिवेशन काळापर्यंत निलंबनाची कारवाई। तर या निर्लज्ज सरकारविरोधात लढत राहणार, निलंबनानंतर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। जयंत पाटलांना अशा पद्धतीनं निलंबित करणं योग्य नाही, सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीनं विधानसभेत भाषा वापरतोय त्यांच्यावर काहीच कारवाई का नाही, संजय राऊत यांची भूमिका। राज्याच्या कृषी मंत्र्यांनी सुप्रिया सुळेंविषयी जे शब्द वापरले त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही, पण आमच्या नेत्यांनी दिलगिरी व्यक्त करूनही कारवाई होते, हा न्याय कोणता, आदित्य ठाकरेंचा सवाल।
बुलढाण्यामधल्या सिंदखेड राजा इथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर टायर जाळून जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेध. राहुल नार्वेकरांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं राज्यभरात निषेध आंदोलन. जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात युवक काँग्रेस आक्रमक. सांगलीमध्ये जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयासमोर नार्वेकर यांच्या विरोधात निदर्शनं. जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या कारवाईच्या विरोधात निदर्शनं केली. सोलापुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादीची निदर्शनं. भूखंड घोटाळा उघडकीस येईल म्हणून जयंत पाटील यांच्यावरती कारवाई. राष्ट्रवादीचा आरोप. जयंत पाटील यांच्या सभागृहातल्या निलंबनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं घोषणाबाजी. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी. निलंबन मागे घ्या अन्यथा मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा. कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निदर्शनं. सरकारविरोधात घोषणाबाजी. आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुमच्या सरकारमध्ये असलेल्या अंतर्गत कलहावर लक्ष द्या. सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. संजय राऊत यांचं भाकीत. मुंबईच्या प्रदूषणात पुन्हा वाढ. माझगाव चेंबूर वांद्रे कुर्ला संकुल आणि अंधेरी इथल्या हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट परिस्थितीत. पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये भाजपचे आमदार मुक्ता टिळक यांचं कर्करोगामुळे निधन. मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा पेठच्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानं निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वतीनं श्रद्धांजली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या अंत्यदर्शनासाठी पुण्यात जाणार. माजी मंत्री तानाजी सावंत यांना दिलासा. माजी मंत्री अमित देशमुख यांच्या 21 शुगर समूहाची याचिका फेटाळली. तेरणा कारखाना मंत्री सावंत यांच्या भैरवनाथ समूहाला आगामी 25 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा मार्ग मोकळा. विमान निर्मितीसाठी अमोल यादव यांना राज्य सरकारची मदत. सरकारकडनं 12 कोटींचा निधी मंजूर. मुंबईच्या दहिसर पोलिसांनी 3 अट्टल चोरांना केली अटक. आरोपींकडनं 3 दुचाकी, 5 मोबाईल आणि रोख रक्कम हस्तगत. मुंबईतील किमान तापमानात घट होताच काही परिसरातल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 300 पार. बांधकाम आणि धुळीकणांमुळे मुंबईतली हवा खालावली. ठाण्यात गोवरची रुग्णसंख्या आटोक्यात. भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर आम्ही तयार. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांची माहिती. निकृष्ट भोजनाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कामगार अधिकारी कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन. मध्यान्ह भोजनाचं कंत्राट रद्द करण्याची मागणी. बीडच्या लिंबा गणेशमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये फेविक्विक टाकल्यानं मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजाच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट. गुजरातमधल्या पालीचरण या जैन धर्मियांच्या तीर्थक्षेत्राच्या प्रश्नांसंदर्भात भेट झाल्याची माहिती. रॅपिडोचा दुचाकी आणि 3-चाकी टॅक्सी परवान्यांसाठीचा अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत फेटाळला गेला. नागरिकांनी रॅपिडो ऍपचा वापर न करता परवानाधारक वाहनांचा वापर करण्याचं अधिकाऱ्यांचं आवाहन. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या आरे कॉलनीच्या रस्त्यावरनं हायकोर्टानं पीडब्ल्यूडीला फटकारलं. रस्ता वापरणं योग्य बनवा या शब्दात ताशेरे. 2011-21 दरम्यान दरवर्षी ओबीसींची थेट भरतीच्या माध्यमातून 27% अधिक नियुक्ती. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांची माहिती. सीमा प्रश्नाचे तज्ज्ञ समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट राम महादेव आपटे यांचं निधन. वयाच्या 97 वर्षी घेतला अखेरचा श्वास. मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांवर यंदा 14 सिनेमांचं चित्रीकरण. रेल्वेची 2,32,00,000 रुपयांची चित्रीकरणाच्या माध्यमातून कमाई. महाबळेश्वरमधल्या दुर्गम भागातील गावांसाठी एसटी महामंडळाचा 10 नव्या बसेस चालवण्याचा निर्णय. लवकरच या बसेस महाबळेश्वर एसटी आगारात दाखल होणार. दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगावच्या यात्रेला सुरुवात. कोविडनंतर पहिल्यांदाच यात्रा आयोजित केली गेल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.